विमानतळ येथील प्रीतियोग मंगल कार्यालयावर गुन्हा दाखल। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मंगल कार्यालयाचे सांडपाणी सोलापूर विमानतळ आवारात सोडल्याने मंगल कार्यालयावर या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे। सोलापूर विमानतळाचे संरक्षण भिंतीलगत प्रीतियोग मंगल कार्यालयाचे मालक विकी पंडित वनचुरे यांनी विमानतळाची संरक्षण भिंत तोडून त्या ठिकाणी होल मारून त्यातून पाईप घालून त्यामधून मंगल कार्यालयाचे घाण सांडपाणी विमानतळाच्या आवारात सोडून संरक्षण भिंतीचे अंदाजे 20,000 रुपये नुकसान करून हानी पोहोचवली आहे। म्हणून सोलापूर विमानतळाचे चीफ सेक्रेटरी ऑफिसर आनंद एस राज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रीतियोग मंगल कार्यालयाचे मालक विकी पंडित वनचुरे यांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे। जे नागरिक सोलापूर विमानतळ संरक्षण भिंतीलगत राहतात त्यांनी आपले सांडपाणी अथवा घराच्या छतावरील पावसाचे पाणी हे पाईपद्वारे विमानतळाचे संरक्षण भिंतीवरून आत सोडले आहे। त्यांनी सदरचे पाईपलाईन काढून घेऊन सर्व प्रकारचे पाणी बंद करून घ्यावेत, अन्यथा त्यांच्यावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल। जर अशा प्रकारे गुन्हा दाखल झाला तर 3 वर्षापर्यंत शिक्षाही होऊ शकते असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। त्यामुळे जर आपण असे कृत्य करत असाल तर सावधान, अन्यथा आपल्यावरही गुन्हा दाखल होणार, हे मात्र नक्की।